हॅलो फ्रेंड्स, आपण शिकत आहोत मराठी स्वर। स्वर म्हणजेच मराठी ओवल्स। तर आज आपण शिकणार आहोत मराठी स्वर आहा। अ या अक्षराच्या मागे जे दोन टिंब असतात त्यांना विसर्ग असे म्हणतात आणि त्याचे वाचन अला विसर्ग आहा असे करतात। आहापासून कुठलाच शब्द तयार होत नाही, याचा फक्त उच्चार केला जातो। कुठल्याही दुसऱ्या अक्षराच्या शेवटी विसर्ग लागल्यावर आहा या स्वराचे शब्द तयार होतात। तर चला मग शिकूया स्वर आहा। प्रातहा, प्रातहा म्हणजेच पहाट, सकाळ। यालाच इंग्रजीमध्ये इन द मॉर्निंग असे म्हणतात। दुःख, दुःख म्हणजेच ग्रीप। स्वतः, स्वतः म्हणजेच सेल्फ। शतशहा, शतशहा म्हणजेच हंड्रेड्स। नमहा, आपण जेव्हा एखाद्या मंत्राचा उच्चार करतो तेव्हा नमहाचा उच्चार होतो। उदाहरणार्थ ओम नमः शिवाय, म्हणजेच विथ सॅल्युटेशन टू ओम। पुन्हा, पुन्हा म्हणजेच अगेन। मित्रांनो, आता आपण आहा हा स्वर कसा लिहायचा ते बघूया। आहा काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे नंबर 3, एक उभी रेषा म्हणजेच स्टँडिंग लाईन, दोन टिंब म्हणजेच दोन डॉट, दोन आडव्या रेषा म्हणजेच दोन स्लिपिंग लाईन्स। प्रथम आपल्या नोटबुकमध्ये नंबर 3 काढा। आता नंबर 3 एक छोटी आडवी रेषा म्हणजेच स्मॉल स्लिपिंग लाईन काढा। त्या छोट्या आडवे रेषेला एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन जोडा। आता वर एक आडवी रेषा म्हणजेच स्लिपिंग लाईन काढा आणि अला शेवटी दोन टिंब म्हणजेच दोन डॉट काढा। झाला आहा तयार। मित्रांनो, आपण आहा कसा लिहायचा ते शिकलो। आता आपण परत एकदा रिव्हिजन करूया। आपणही माझ्या मागे म्हणा। प्रातः, दुःख, स्वतः, शतशः, नमः, पुनः। मित्रांनो, आज आपण आहा हा स्वर शिकलो आणि इथेच आपले सर्व स्वर शिकून झाले आहेत। सर्व स्वरांची प्रॅक्टिस करण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी माझे सर्व व्हिडिओ नक्की बघा। माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। थँक्यू।